हेमंत आणि क्षिती एक अशी लोकप्रिय जोडी ज्यांना प्रत्येक जण आदर्श मानतो. एक दिग्दर्शन करतो तर दुसरी निर्मिती. कला क्षेत्रात काम करताना कलाकारांमध्ये बॉन्डिंग होणं हे स्वाभाविक आहे, पण अनेकदा या बॉन्डिंगचं प्रेमात रूपांतर होतं आणि मग ती दोघं आयुष्यभरासाठी एकमेकांशी जुडले जातात जेव्हा ते लग्न बंधनात अडकतात. बरं, आज आपण हेमंत आणि क्षितीच्या लग्नाच्या गोष्टीविषयी जाणून घेणार आहोत, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हेमंत आणि क्षिती हे सावधान शुभमंगल या नाटकाच्या रिहर्सल्स दरम्यान पहिल्यांदाच भेटले. हेमंत हा बघताच क्षणी क्षितीच्या प्रेमात पडला होता आणि त्याच वेळी त्यांनी हे देखील ठरवलं की लग्न करेन तर क्षितीशीच. आणि या गोष्टीला अजून एक कारण होतं की त्यांनी आधी तिचं काम पाहिलं होतं आणि तो नेहमीच तिचे खूप कौतुक करायचा आणि शिवाय त्याला ती खूप क्यूट देखील वाटायची. बरं, पण असं होतं की या नाटकाच्याच दरम्यान क्षिती ही एका मालिकेत सुद्धा काम करत होती, म्हणून तिला नाटकाच्या रिहर्सल्सना जास्त वेळ देता येत नव्हता. आणि याच दरम्यान हेमंत हे तिला खूप मिस करायचे. सतत आय मिस यू, मी तुला घ्यायला येऊ का, असे मेसेजेस देखील तिला पाठवायचे. आणि मेसेजेसवरच त्यांच्या गप्पा सुरू झाल्या आणि ही दोघं दिवसभर चॅट करू लागले. कुठेतरी क्षितीला हे माहिती होतं की तो तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होता. आणि मग नाटकाच्या रिहर्सल्स करता करता कधीही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडली कदाचित यांनाही कळलं नसेल. आणि या सगळ्या गोष्टी इतक्या लवकर लवकर झाल्या की नाटकाचा जो पहिला प्रयोग झाला तोपर्यंत ही दोघं ऑफिशियली कमिटेड झाली होती. आणि मुळात क्षिती ही इतकी आयुष्यात प्रॅक्टिकल आहे, त्यामुळेच तिला फिरायला जाऊन किंवा डेट्सवर जाऊन वेळ घालवायचा नव्हता. जेव्हा तिला हेमंत हा माणूस म्हणून आवडू लागला तेव्हाच तिने लग्न करायचा निर्णय घेतला. खरं सांगायचं झालं तर या दोघांमध्येही कोणीच एकमेकांना कधीच प्रपोज केलं नव्हतं. एकदा हेमंत आणि क्षिती तालमील नंतर कॉफी प्यायला म्हणून जवळच्या एका कॅफेमध्ये गेले होते आणि क्षितीचं लक्ष नसताना हेमंतने तिच्या खांद्यावर हात ठेवला. आणि आजही क्षिती असंच म्हणते की मी त्याला खांद्यावर हात ठेवून दिला, तोच माझा होकार होता. क्षिती हेमंतपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. व्यावसायिक आयुष्य देखील तिचं हेमंतपेक्षा बऱ्याच आधी सुरू झालं होतं, पण वयाच्या बंधनात न अडकता ही दोघंही प्रेमात पडली. जसं मी तुम्हाला सांगितलं की हेमंत आणि क्षितीच्या या लव्ह स्टोरीमध्ये कोणीच कधी एकमेकांना प्रपोज केलं नव्हतं. आणि जरजशी या दोघांनाही त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली तसं त्यांनी आपापल्या घरी सांगत घरच्यांकडून परवानगी मिळावी म्हणून घरच्यांना सांगितलं. आणि मग घरच्यांच्या सांगण्याच्या अनुसार लगेच साखरपुडा केला आणि मग वर्षभरातच ही दोघं लग्नबंधनात अडकली. 10 डिसेंबर 2012 रोजी हेमंत आणि क्षितीने पुण्यात अगदी थाटामाठात लग्न केलं आणि मग खऱ्या अर्थाने त्यांच्या संसाराची सुरुवात झाली. कला क्षेत्रातली आपली कामं आणि घर या सगळ्याचा बॅलन्स सांभाळत 10 वर्ष या दोघांनी आपल्या संसाराची गाठ बांधून ठेवली आहे आणि आत्ताची पिढी देखील या दोघांना आदर्श मानते. तर तुम्हाला या दोघांची लग्नाची गोष्ट कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. याशिवाय नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मीच्या यूट्यूब चॅनलला नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तसंच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर नक्की आमच्या फेसबुक चॅनलला देखील लाईक करा. पाहत रहा लोकमत फिल्मी.